नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान या चॅनलवर मागील व्हिडिओजमध्ये आपण विविध प्रकारची मुलासंबंधीची माहिती पाहिलेली आहे त्याचप्रमाणे आजसुद्धा एक नवीन माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत ते म्हणजे प्रत्येक मूल असेल किंवा तुमच्या ओळखीचं असेल किंवा नसेल अशा मुलांना जर कुठंही जर कुणी मजुरी ठेवत असेल किंवा बालमजुरीची जी समस्या भारतामध्ये उपलब्ध झालेली आहे त्या समस्येबद्दलचा व्हिडिओ या ठिकाणी निर्माण आपण करणार आहोत इन 1986 एटी सिक्समध्ये जेवढ्या काही रूल्स निर्माण केलेल्या आहेत त्यामध्ये मुलांना कायदेविषयक बंदी म्हणजे कुठल्या ठिकाणी मुलांना कामाला ठेवलं नाही पाहिजे याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओद्वारे मी सांगणार आहे प्रथमतः रेल्वे प्रवासी माल अथवा टपाल वाहतूक या ठिकाणी जर मुलांना कामाला ठेवलं तर नक्कीच तिथं बालकामगार अधिनियमानुसार तो मालक दोषी असू शकतो लिंबोळ्या गोळा करण्याचा उद्योग असेल त्या ठिकाणीसुद्धा मुलां लहान मुलांना ठेवणे म कायद्याचं उल्लंघन आहे त्यानंतर रेल्वे स्टेशन किंवा रेल्वे स्टेशन आवारातील उद्योग जे काही आहेत त्यामध्ये सुद्धा मुलांना ठेवणे शासनाच्या नियमानुसार बंदी आहे रेल्वे स्टेशन इमारती उभारणी सुद्धा मुलांना ठेवणं बंदी आहे बंदराच्या कक्षेतील कामे असतील तिथंसुद्धा बाल कामगार अधिनियम याच्यानुसार तो मालक दोषी आढळतो फटाके निर्मिती किंवा विक्री असेल या ठिकाणीसुद्धा मुलांना ठेवता येत नाही कत्तलखाणी असतील किंवा धातू ओतकाम असेल ॲटोमोबाईल्स अशा ठिकाणीसुद्धा मुलांना बाल कामगार म्हणून ठेवता येत नाही विषारी अथवा ज्वलनशील उद्योग असतील त्या ठिकाणी सुद्धा मुलांना बाल कामगार म्हणून ठेवता येत नाही हातमाग व यंत्रमाग उद्योग खाणकाम व कोळसा उद्योग प्लॅस्टिक उद्योग विडी उद्योग चटई विणकाम आगपेटी उद्योग साप आपलं साबण निर्मिती करण्याचा जो उद्योग आहे त्यानंतर विषारी धातूंचा उपयोग करणारी किंवा प्रक्रिया करणारी या ठिकाणीसुद्धा बालकामगार ठेवणं हे कायद्यानं गुन्हा आहे त्यानंतर कुलूप उत्पादन किंवा कागद निर्मिती असेल अशा प्रकारच्या दुकानांमध्ये कुठेही जरी बाल किंवा मुलं कामाला असतील तर नक्कीच आपल्याला या व्हिडिओद्वारे एक माहिती भेटेल की अशा ठिकाणी मुलं कुठल्याही शासकीय कुठल्याही कामाला मुलं ठेवू शकत नाहीत त्या ठिकाणी जर अशा ठिकाणी मुलं तुम्हाला आढळली तर नक्कीच त्या ठिकाणी त्याला समजावून सांगितलं पाहिजे की बालमजूर ही कायद्याने गुन्हा असून कायद्याच्या कलम तीननुसार बालकामगारांची नेमणूक केल्यास कमीत कमी तीन महिने तुरुंगवास व वा जास्तीत जास्त एक वर्षापर्यंतचा तुरुंगवास अशा प्रकारची आहे आणि त्यासोबतच दंडाची रक्कम दहा हजार ते वीस हजारा इतक्यापर्यंत होऊ शकते हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर इतरांनासुद्धा शेअर करा जेणेकरून सोशल वर्क किंवा सामाजिक कार्यामध्ये आपल्याला मुलं जिकडं काही काम करतात त्यांचा नक्कीच आपल्याला बचाव करता येतील आणि भारताचं भवितव्य वाढवण्यासाठी आपल्याला नक्कीच उपयोग होतील धन्यवाद